महापालिकेच्या आयुक्तांचे स्वीय सचिव पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे हे स्वीय सचिव आयुक्तांच्या संपर्कात असल्यानं आयुक्तांनाही हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये समावेश झाल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून आहे याशिवाय आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनाही हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये समावेश झाला असल्याचं कळतं आहे करोना योद्ध्यात जर पॉझिटिव्ह आढळायला लागले तर आरोग्य सेवा कोणाच्या भरोशावर चालणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे महापालिकेचे मतदार असलेल्या डॉक्टर जाकीर हुसेन रुग्णालयात दोन दिवसात तब्बल आठ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या पद्धतीत अमूलाग्र सुधारणा केल्यामुळे आता नाशिक शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचं सांगितलं जात नाशिक महापालिकेच्या आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावताना दिसत संबंधित अधिकारी कर्मचारी सुरक्षिततेची काळजी घेत असले तरी त्यांच्या संपर्कात पॉझिटिव्ह पेशंट कधी येतील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही त्यातच आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे स्वीय सचिव पॉझिटिव्ह आढळल्यानं विश्वसनीय सूत्रांकडून समजलं जात आहे त्यामुळे आता आयुक्तांचा समावेश हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या यादीत झाला आहे आयुक्तांचे सी सचिव अलीकडे कोणाकोणाच्या संपर्कात आले ते बैठकींना उपस्थित होते काय का याचाही आता तपास घेतला जात आहे याशिवाय आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र त्र्यंबके हे देखील हाय रिस्क मध्ये असल्याचं समजतंय त्यामुळे आता महापालिकेतील उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक सजगतेनं कार्यरत राहावं लागणार आहे नाशिक महापालिकेची राजीव गांधी भवन इमारत सात दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे आयुक्त दालनातील सुरक्षा रक्षकांसह सोळा कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आला आहे खासगी रुग्णालय जर जास्त बिल आकारणी करत असतील तर नागरिकांनी तक्रार दाखल करावी असं मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितलंय न्यूज साठी सिनेर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक